हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण 1 मेच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. ओके, तर फर्स्ट न्यूज आहे, वेलवन सेंथिल कुमार यांनी त्यांचं 8 प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन टूर मध्ये टायटल, जे की पॅरिस मध्ये झालं, ते जिंकलेले आहे. ओके, नॅशनल मेन स्क्वॅश चॅम्पियन वेलवन सेंथिल कुमार यांनी कोणाला डिफीट केलेला आहे, त्यांनी हरवलेला आहे कोणाला, मेलवी सिनियो मॅनिको यांना, जे की फ्रान्सचे आहे, त्यांना हरवून बॅच ओपन चॅलेंजर स्क्वॅश ते जिंकलेले आहेत. हा त्यांचा 8 PSA होता, म्हणजे प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन होता 8. ओके, टायटल जो US बेस्ड इंडियन वेलवन सेंथिल कुमार, तर ते US बेस्ड आहे पण इंडियन आहे. ओके, त्यांचा हा 8 PSA टायटल होता. तो ऑर्गनाइज कोणी केला होता, द बॅच ओपन ऑर्गनाइज केला होता द वर्ल्ड स्क्वॅश गव्हर्निंग बॉडी प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन ने केलेला होता. आणि होस्ट कोणी केलेला होता, फ्रेंच स्क्वॅश फेडरेशन, कुठे, ज्यू डी कॉमी फ्रान्सच्या पॅरिस मध्ये हा काय केलेला होता, होस्ट झालेला केलेला होता. कोणी, फ्रेंच स्क्वॅश असोसिएशनने. तर हे कशाबद्दल झालं, जे नॅशनल मेन स्क्वॅश चॅम्पियनशिप होतं त्यामध्ये वेलवन यांना त्यांचं 8 PSA जे टायटल आहे ते मिळालेलं आहे. US बेस्ड इंडियन आहेत ते. आणि कोणी कोणी केला होता ऑर्गनाइज केला होता, वर्ल्ड स्क्वॅश गव्हर्निंग बॉडीने केला होता, प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशनने. आणि त्यांचा होस्ट कोणी केला होता, फ्रेंच स्क्वॅश फेडरेशनने. आणि कुठे झालं होतं हे झालं आहे पॅरिस मध्ये झालं आहे, ज्यू दे फॉर्म इथे. ओके, आता स्क्वॅश काय आहे ते बघूया आपण. स्क्वॅश काय आहे, स्क्वॅश हा एक कोर्ट गेम आहे आणि जास्त पॉप्युलर नाही हा इंडियामध्ये. ओके, इंडियाच्या बाहेर पॉप्युलर आहे, खूप जण खेळत असतात. हा गेम जो आहे हा ऑलिम्पिक स्पोर्ट पण नाही आहे. ओके, पण जे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आहे ते काय करणार आहेत, जे लॉस एंजल्स मध्ये समर ऑलिम्पिक होणार आहे 2028 मध्ये, तेव्हा इंट्रोड्यूस करणार आहे स्क्वॅश 2028 समर ऑलिम्पिक मध्ये. ओके, फॉर द फर्स्ट टाइम. तर हे झालं स्क्वॅश बद्दल आणि कोणी कोणाला टायटल मिळालं आहे त्याबद्दल. तर वेलवन यांना टायटल मिळालेला आहे. नेक्स्ट बघूया. ओके, प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन बद्दल काय, त्यांचे प्रेसिडेंट कोण आहे, सारा जेन पेरी आणि सौरव घोषाल. सीईओ कोण आहे, अलेक्स घो. आणि फाउंडेड कधी झालं ते, 1975 मध्ये फाउंड झालेलं. हे झालं PSA बद्दल, प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन बद्दल. नेक्स्ट बघूया न्यूज आपण. नेक्स्ट न्यूज आहे, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनी म्हटलं आहे की मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांनी काय केलेलं आहे, अप्रुव्हल दिलेलं आहे अपॉइंटमेंट हितेश कुमार सेठी यांचं ऍज मॅनेजिंग डायरेक्टर अँड सीईओ म्हणून कंपनीच्या. ओके, तर हितेश कुमार जे आहे ते, हितेश कुमार सेठी यांचं अपॉइंटमेंट कशासाठी झालेलं आहे, जिओ फायनान्शियलचे MD आणि CEO ते झालेले आहे. तर अपॉइंटमेंट इफेक्टिव्ह मध्ये कधी येणार आहे, म्हणजे कधीपासून आलेली होती, 15 नोव्हेंबर 2023 पासून त्यांनी ती पोझिशन घेतली. त्यांची अपॉइंटमेंटची इफेक्टिव्ह जी झाली ते 15 नोव्हेंबर 2023 पासून झालेली आहे. ओके, आणि व्हॅलिड 3 वर्षापर्यंत राहणार आहे, व्हॅलिड 3 वर्ष ते तिथे वर्क करणार आहेत ऍज अ MD अँड CEO जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये. ओके, तर या महिन्याच्या सुरुवातीला जे आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनी काय केलेलं, एक रिपोर्ट दिली त्यांची, जे क्वार्टरली रिझल्ट होते. तर जे नेट प्रॉफिट राईज झाला त्यांचा, नेट प्रॉफिट जे रोज झालेलं आहे राईज झालेलं आहे, ते 5.8% ने झालेलं आहे इयर ऑन इयर टू ₹311 करोड. ओके, तर 311 करोड ते झालेलं आहे. त्याच्या आधी किती होतं, फायनान्शियल इयर 2023 मध्ये सेम क्वार्टर जे आहे, सेम क्वार्टर म्हणजे आधी क्वार्टर एंडेड मार्च 2024. ओके, आणि सेम क्वार्टर मध्ये मागच्या वर्षी 2023 मध्ये किती झालं होतं, 294 करोड झालेलं होतं. 294 करोड आता
त्याच्यामध्ये बढोतरी झाली आहे 5.8% ची, आणि 311 करोड आता त्यांची काय झालेली आहे, राईज झालेला आहे प्रॉफिट, नेट प्रॉफिट. ओके, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस बद्दल बघून घेऊया. फाउंडर कोण आहे, मुकेश अंबानी. हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. इंडिपेंडेंट डायरेक्टर आणि नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन कोण आहे, के व्ही कामत. तर हे झालं सगळं जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस बद्दल. त्याचे एमडी आणि सीईओ म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे हितेश कुमार सेठी यांना. नेक्स्ट नेक्स्ट जी न्यूज आहे, जे ओला कॅबचे सीईओ होते हेमंत बक्षी यांनी रिझाईन केलेला आहे. तर का बरं रिझाईन केलेला आहे ते बघूया आपण आता. तर हेमंत बक्षी ज्यांनी सर्व्हिस दिलेली आहे ऍज अ सीईओ म्हणून ओला कॅब्स मध्ये, त्यांनी काय केलेलं, जस्ट ते 4 महिन्या अगोदर त्यांनी अज्युम केलेली होती, त्यांचा रोल जो आहे पोझिशन आहे ते अज्युम केलेली होती, आणि 4 महिन्याच्या नंतरच त्यांनी रेझिग्नेशन दिलेलं आहे त्यांच्या पोझिशन पासून, त्यांच्या रोल मधनं. ओके, त्यांनी कधी जानेवारी मध्ये त्यांनी ती पोझिशन घेतलेली होती आणि इमिजिएटली काय केली, त्यांनी वॅकंट केली त्यांची पोझिशन, आणि जे जे त्यांचे जे कंट्रोल्स आहे सगळे अधिकार जे आहे ते कोणाला त्यांनी दिलेले आहे, कंपनीचे जे को फाउंडर आहे भावेश अग्रवाल यांना त्यांचे कंट्रोल्स आणि जे पण ते काम करत होते त्यांचे जे वर्क होतं ते सगळं आता जे को फाउंडर आहे कंपनीचे भावेश अग्रवाल यांना त्यांनी पास केलेले आहे. ज्यांचं काम काय राहणार आहे, ओव्हरसी डे टू डे ऑपरेशन, जेव्हापर्यंत न्यू सीईओ अपॉइंट होणार नाही तेव्हापर्यंत भावेश अग्रवाल हे वर्क करणार आहे ऍज अ सीईओ म्हणून. ओके, तर रिसेंट वीक मध्ये ओला कॅबनी आणखी काही अपॉइंटमेंट केलेले आहे, तर ते कोणत्या आहे बघूया. तर कार्तिक गुप्ता यांना ऍज अ चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून अपॉइंट केलेला आहे, सोबतच सिद्धार्थ सखेदर यांना चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून पण त्यांनी अपॉइंट केलेला आहे. सो हे झालं ओला कॅब्स बद्दल, ज्याच्यामध्ये अपॉइंटमेंट, एकतर जे हेमंत बक्षी आहे जे सीईओ होते कंपनीचे त्यांनी रिझाईन केलेला आहे, आणि त्यांच्या जागेवर भावेश अग्रवाल हे त्यांचा कारभार सांभाळणार आहे. सोबतच काही आणखी अपॉइंटमेंट झालेले आहे, म्हणजे चेंजेस झालेले आहे अपॉइंटमेंट मध्ये. सीएफओचे जे की कार्तिक गुप्ता ऍज अ सीएफओ म्हणून तिथे वर्क करेल, आणि सीबीओ म्हणजे चीफ बिझनेस ऑफिसर मध्ये म्हणून सिद्धार्थ हे वर्क करेल. ओके, जस्ट अ सेकंड. ओके, सो हे झालं ओला कॅब. ओला कॅबचे फाउंडर्स कोण आहे, एक आहे अंकित भाटी आणि भावेश अग्रवाल. ओके, भावेश अग्रवाल. फाउंड कधी झालेला, फाउंडेड 3 डिसेंबर 2010. ओके, हेडक्वार्टर कुठे आहे याचा, याचं हेडक्वार्टर आहे बँगलोर मध्ये. ओके, हे झालं ओला कॅब्स बद्दल. नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. नेक्स्ट न्यूज आहे, साऊथ कोरिया आणि ऑस्ट्रेलियाने काय केलेलं आहे, हँड्स जॉईन केले आहे त्यांचे कशा करता, एनहान्स सिक्युरिटी एनहान्स करण्याकरता डिफेन्स इंडस्ट्री कॉपरेशन साठी बघूया आता. तर साऊथ कोरियाचे साऊथ कोरियन फॉरेन आणि डिफेन्स मिनिस्टर, फॉरेन मिनिस्टर आणि डिफेन्स मिनिस्टर यांनी ऑस्ट्रेलियाचे जे प्राईम मिनिस्टर आहे अँथनी अल्बनीज यांच्याशी काय केलेलं, मीट केलेलं, एक मीटिंग झाली त्यांची, ते भेटले त्यांना आणि त्यांनी काय डिस्कस केलं, कॅनबेरामध्ये त्यांची मीटिंग झालेली आणि त्यांनी डिस्कस केलेलं तिथे की जे पण रिजनल सिक्युरिटी आणि डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये जे कॉपरेशन आहे ते त्याच्यामध्ये काय करायचं, त्यांना एक्सपांड करायचं आहे, काही त्याचे काही वेज त्यांनी डिस्कस केलेले आहे त्या मीटिंगमध्ये. ओके, अर्लियर इन द डे त्यांनी काय केलेलं, जे चो जे आहे यांनी काय केलेलं, ट्रिब्यूट पेड केलेलं ऑस्ट्रेलियाच्या जे नॉर्थ कोरियन वॉर मेमोरियल आहे कॅनबेरामध्ये. ओके, ऑस्ट्रेलियन नॅशनल कोरियन वॉर मेमोरियल कॅनबेरामध्ये जे आहे तिथे त्यांनी ट्रिब्यूट दिलेलं आहे चोने. ओके,
ऑस्ट्रेलिया काय होती अमंग 22 कंट्रीज मध्ये मधली पण एक होती, ज्यांनी काय केलेला ट्रूप सेंड केलेले होते आणि मेडिकल एड पण त्यांनी प्रोव्हाइड केलेले होते साऊथ कोरियाला अंडर द युनायटेड नेशन फ्लॅग. जेव्हा 1950 to 1953 मध्ये जे कोरिया वॉर झालेला तेव्हा काय 22 कंट्री मधून एक होती ज्यांनी ट्रूप सेंड केलेले होते आणि काही मेडिकल एड त्यांनी सेंड केलेले होते साऊथ कोरियाला. जे काय पीस ट्रीटी नाही झालेली होती, सीज फायर झालेला होता, म्हणजे तो जो वॉर आहे तो सीज फायर झालेला होता. तर कॅनबराने किती डिस्पॅच केले होते, टोटल 17,164 सर्व्हिस मेंबर्स हे पाठवले होते त्या वॉर मध्ये आणि 340 ऑफ देम काय झाले वेअर किल्ड इन ऍक्शन अकॉर्डिंग टू साऊथ कोरियन डाटा. तर या साऊथ कोरियन डाटा वरनं काय माहित पडलेलं आहे, त्यांनी 17,164 सर्व्हिस मेंबर जे आहे ते पाठवले होते, डिस्पॅच केलेले होते कॅनेबराने त्या वॉर मध्ये. तर टोटल किती 340 जे आहे ते त्या किल्ड झाले त्या ऍक्शन मध्ये असं साऊथ कोरियाच्या डाटा मध्ये त्यांनी दिलेलं आहे. ओके, म्हणून त्यांनी काय केलेलं आता की एक मीटिंग ठरवली आणि कशा करता रिजनल सिक्युरिटी आणि डिफेन्स इंडस्ट्री करता एक कॉपरेशन एक्सपांड करता काही त्यांनी डिस्कस केले वेज, काही म्हणजे वेज काढले त्यांनी कसं काय करायचं म्हणून. ओके, तर हे झालं साऊथ कोरियाने आणि ऑस्ट्रेलियाने, ऑस्ट्रेलियाचे जे डिफेन्स मिनिस्टर आणि जे फॉरेन मिनिस्टर आहे यांची मीटिंग झालेली, त्यामध्ये त्यांनी ठरवलेलं आहे कॉपरेशन एक्सपांड करण्याकरता. बघूया साऊथ कोरियाचं कॅपिटल काय आहे, सोल आहे, करन्सी आहे वॉन, प्राईम मिनिस्टर आहे हॅन ड्यूक सू, फॉरेन मिनिस्टर कोण आहे चो टे युल. ओके, तर हे जे होते इथे चो, तर हे चो टे युल आहे, यांनी काय केलं होतं ऑस्ट्रेलियन नॅशनल कोरियन वॉर मेमोरियल कॅनबरा इथे ट्रिब्यूट पेड केलं होतं. ओके, डिफेन्स मिनिस्टर शिन मोन सिक. हे झालं साऊथ कोरियाबद्दल. ऑस्ट्रेलियाबद्दल बघूया कॅपिटल काय आहे, कॅनबेरा, करन्सी आहे ऑस्ट्रेलियन डॉलर, प्राईम मिनिस्टर कोण आहे अँथनी अल्बनीज, फॉरेन मिनिस्टर आहे पेनी वॉन्ग आणि डिफेन्स मिनिस्टर आहे रिचर्ड मार्लिस. हे झालं ऑस्ट्रेलियाबद्दल की ऑस्ट्रेलियाची करन्सी काय आहे, कॅपिटल काय आहे, फॉरेन मिनिस्टर कोण आहे, डिफेन्स मिनिस्टर कोण आहे, सोबतच साऊथ कोरियाचं. नेक्स्ट बघूया भारत बायोटेकचे को फाउंडर कृष्णा इला हे काय करणार आहे, जे IVMA आहे ते ऍज अ प्रेसिडेंट म्हणून तिथे अपॉइंट करण्यात आलेलं आहे. तर बघूया IVMA काय आहे, द इंडियन वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर असोसिएशन यांनी अनाउन्स केलेलं आहे डॉक्टर कृष्णा एम इला जे की को फाउंडर आणि एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन आहे भारत बायोटेकचे. ओके, त्यांना अपॉइंट केलेलं आहे असोसिएशनचं, म्हणजे इंडियन वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचं न्यू प्रेसिडेंट म्हणून. किती 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 वर्षा करता 2 वर्षा करता. ओके, फॉर 2 इयर पिरियड, म्हणजे एप्रिल 2024 पासून तर 2026 पर्यंत ते काय करणार आहे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून वर्क करणार आहे इंडियन वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचं. तर हे कोणाचं म्हणजे टेक ओव्हर, कोणाला टेक ओव्हर करणार आहे, आधी कोण होते तिथे त्या पोस्टवर, अदर सी पुनावाला आधी तिथे काय करत होते प्रेसिडेन्सी मध्ये होते, आधी तिथे काम करत होते कधीपासनं 2019 ते 2024 पर्यंत त्यांनी काम केलेलं आणि आता त्यांचे त्यांना टेक ओव्हर इला करणार आहे डॉक्टर इला. ओके, महिमा दातला मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ बायोलॉजिकल ते काय करणार आहे, अज्युम करणार आहे रोल त्यांचा ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट म्हणून. आणखी मिस्टर टी श्रीनिवास CFO भारत बायोटेकचे ते काय करणार आहे, टेक ओव्हर करणार आहे ऍज अ ट्रेजरर म्हणून. ओके, हे सगळे अपॉइंटमेंट आहे जे कृष्णा झाले आहे प्रेसिडेंट झालेले आहे. सोबतच कोणाच्या जागेवर ते टेक ओव्हर करणार आहे, तर पुनावाल्याच्या जागेवर ते टेक ओव्हर करणार आहे. सोबतच जे महिमा दातला आहे मॅनेजिंग डायरेक्टर आहे बायोलॉजिकलची, त्या कोणता रोल अज्युम करणार आहे, ते व्हाईस प्रेसिडेंटचा रोल अज्युम करणार आहे. आणि मिस्टर ट्री श्रीनिवास जे CFO आहे भारत बायोटेकचे ते काय टेक ओव्हर करणार आहे ऍज अ ट्रेजरर म्हणून ते वर्क करणार आहेत. ओके, हे झालं कशाबद्दल, इंडियन वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन बद्दल. नेक्स्ट बघूया न्यूज आता. ओके, नेक्स्ट न्यूज आहे की 7 जॅपनीज युनिव्हर्सिटीनी काय केलेलं आहे, MOU साइन केलेला आहे कोणासोबत,
जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी सोबत. तर काय काय होणार आहे त्यामध्ये बघूया. ते एमओयू मध्ये तर जिंदल ग्लोबल ओपी जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे काही डेलिगेशन आहे जे लीड कोण करत आहे, प्रोफेसर सी राजकुमार जे आहे त्यांनी काय केलेलं एक सक्सेसफुल व्हिजिट दिलेली जापानला. कशा करता जे पण एज्युकेशन जे पण हायर एज्युकेशन जे आहे दोन कंट्रीज मधले त्याला स्ट्रेंथनिंग आणि फॉस्टरिंग इंटरनॅशनलायझेशन करता त्यांनी ही व्हिजिट दिलेली जापानमध्ये. ओके, जे कोणाच्या लीड मध्ये होती, प्रोफेसर सी राजकुमार यांच्या यांनी ती लीड केलेली होती, ती तिची व्हिजिट होती ती. ओके, तर डेलिगेशन जे होते तिथले डीन्स सिनियर फॅकल्टी मेंबर्स जे जे जी यूचे म्हणजे जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे जे डीन्स आणि सिनियर फॅकल्टी मेंबर जे आहे त्यांचा एम काय आहे, एम आहे की जी इंडियन आणि जॅपनीज युनिव्हर्सिटी आहे त्यांच्यामध्ये अकॅडमिक कोलॅबोरेशन आणि इंटेलेक्च्युअल एंगेजमेंट कल्चरल एक्सचेंजला काय करणे, स्ट्रेंथनिंग करणे. इंटेलेक्च्युअल एंगेजमेंट आणि कल्चरल एक्सचेंजच्या या अकॅडमिक कोलॅबोरेशनला स्ट्रेंथनिंग करण्याचा हा एम आहे जे जी यूचे डीन्स आणि सिनियर फॅकल्टी मेंबर्सचा. ओके, तर टोटल त्यांनी 5 जॅपनीज सिटीजला व्हिजिट दिलेली. त्यामध्ये कोणकोणत्या आहेत, टोकियो, जमनशी, कोयोटो, ओसाका आणि हिरोशिमा. तर या 5 जॅपनीज सिटीजला त्यांनी व्हिजिट दिलेली आहे आणि त्यांनी काय केलेलं तिथले जे टॉप अकॅडमिक्स आणि लीडरशिप टीम्स आहे 14 जॅपनीज युनिव्हर्सिटी मधले त्यांच्यासोबत त्यांनी संवाद साधलेला आणि रिप्रेझेंट केलं बाय रिस्पेक्टिव्ह प्रेसिडेंट डीन्स आणि अदर सिनियर लीडर्स. तर तिथले जे रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटीचे जे प्रेसिडेंट आहे, डीन्स आहे आणि अदर काही मेंबर्स आहे, सिनियर लीडर्स आहे, त्यांच्यासोबत त्यांनी काय केलेलं संवाद साधलेला आणि रिप्रेझेंट केलं. ओके, तर हा जो एमओयू आहे या एमओयू आणि अग्रीमेंट मध्ये काय होणार आहे, काही प्रोग्राम्स आहे ते इन्क्ल्यूड राहणार आहे जसं की शॉर्ट टर्म स्टडी, अब्रॉड प्रोग्राम, सेमिस्टर एक्सचेंज प्रोग्राम, इंडिया इमर्जन प्रोग्राम फॉर स्टुडंट फॉर जापान टू स्टडी ऍट जेजीयू. ओके, ड्युअल डिग्री प्रोग्राम पण राहणार आहे आणि फॅकल्टी लेवल एंगेजमेंट ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे जॉईंट टीचिंग प्रोग्राम, जॉईंट रिसर्च प्रोजेक्ट, जॉईंट पब्लिकेशन्स, जॉईंट कॉन्फरन्स आणि सेमिनार्स टू मेन्शन अ फ्यू. तर हे सगळे प्रोग्राम्स इन्क्लूड राहणार आहे स्टुडंट मोबिलिटीमध्ये जे या एमओयू आणि अग्रीमेंटमध्ये आहे. ओके, तर काय झालेलं आहे, जॅपनीजची जी युनिव्हर्सिटी आहे, जापानची जी युनिव्हर्सिटी आहे त्यांचा त्यांनी एमओयू साईन केलेला आहे कोणाबद्दल, कोणासोबत, 7 जॅपनीज युनिव्हर्सिटीनी एमओयू साईन केलेला आहे जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी सोबत. नेक्स्ट बघूया आता न्यूज. ओके, जस्ट अ सेकंड, बघूया आपण थोड्या वेळात न्यूज. चला बघूया नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज काय आहे, IRED यांना काय मिळालेलं आहे, नवरत्न स्टेटस हे त्यांना मिळालेलं आहे. काय आहे ते, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी यांना डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेसनी काय ग्रँट केलेलं आहे, नवरत्न
स्टेटस हे ग्रँट केलेलं आहे. हे काय आहे? नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट जे येते मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. यामध्ये काय येते? एक नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे जे कोणाच्या मिनिस्ट्रीमध्ये येते? मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, IRDA. तर हे काय आहे? जे पण त्यांचे न्यू आणि रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीचे जे प्रोजेक्ट आहे, ओके, त्यांना सेटअप, त्याच्या सेटअप साठी काही डेव्हलपिंग आणि एक्सटेंडिंग फायनान्शियल असिस्टंट फॉर सेटिंग अप प्रोजेक्ट रिलेटेड टू न्यू अँड रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी. ओके, त्याला काय करण्यासाठी? प्रमोट करण्यासाठी. प्रमोटिंग डेव्हलपिंग अँड एक्सटेंडिंग फायनान्शियल असिस्टंट. तर इंडियन गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे? ग्रँट केलेलं आहे नवरत्न स्टेटस टू प्रीमियर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. ज्याने काय होणार आहे? जे पण इन्व्हेस्टमेंट आहे, सिग्निफिकंट इन्व्हेस्टमेंट ऑफ अप 1,000 crore विदाउट रिक्वायरिंग अप्रुव्हल फ्रॉम द सेंट्रल अथॉरिटी. तर सेंट्रल अथॉरिटी करणं अप्रुव्हल न घेता पण ते काय करू शकणार आहे? सिग्निफिकंट इन्व्हेस्टमेंट अप टू 1,000 crore जे आहे त्यांना पॉवर राहणार आहे 1,000 crore इन्व्हेस्टमेंट करण्याकरता विदाउट एनी सेंट्रल अथॉरिटीची परमिशन, म्हणजे ते न घेता ते करू शकणार आहे. ओके, तर काय आहे म्हणजे जे नवरत्न स्टेटस आहे त्याला क्वालिफाय होण्यासाठी काय करावं लागते? तर टू क्वालिफाय फॉर नवरत्न स्टेटस कंपनी मस्ट फर्स्ट अटेन द मिनी रत्न कॅटेगरी 1 डेजिग्नेशन. तर मिनी रत्न कॅटेगरी 1 डेजिग्नेशन मस्ट आहे त्या कंपनीला अटेंड कर कशासाठी? नवरत्न स्टेटस मिळवण्यासाठी. ओके, आणि त्याच्यामध्ये काय आहे आणखी? सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसच्या शेड्यूल ए यामध्ये पण इन्क्लूड होणं इम्पॉर्टंट आहे. जेव्हा सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसच्या शेड्यूल 1A मध्ये इन्क्लूड झालं आणि मिनी रत्न कॅटेगरी 1 डेजिग्नेशन मध्ये पण अटेंड केलं त्या कंपनीनी, तेव्हा नवरत्न स्टेटस हे कंपनीला देण्यात येतं. सो या हे सगळं क्वालिफाय केलं आहे IRDA म्हणून त्यांना काय मिळालेलं? नवरत्न स्टेटस ते देण्यात आलेलं. आणि कोणी दिलेलं आहे? ते डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेसने दिलेलं आहे. नेक्स्ट न्यूज बघूया आता. नेक्स्ट न्यूज आहे हमजा युसुफ यांनी, जे काय होते, एक स्कॉटलंडचे फर्स्ट मिनिस्टर होते, त्यांनी काय केलेलं आहे? रिझाईन केलेलं आहे. बघूया आता हमजा युसुफ, स्कॉटलंड फर्स्ट मुस्लिम फर्स्ट मिनिस्टर. ओके, फर्स्ट मुस्लिम पण आणि फर्स्ट मिनिस्टर पण, आणि लीडर ऑफ स्कॉटिश नॅशनल पार्टी. जे लीडर होते स्कॉटिश नॅशनल पार्टीचे, त्यांनी काय केलेलं आहे? त्यांचं रेझिग्नेशन अनाऊन्स केलेलं आहे काही पॉलिटिकल टर्मोइल मुळे. तर डिसिजन जे आहे त्यांचं, जे रेझिग्नेशनचं डिसिजन त्यांनी का बरं घेतलेलं आहे? जे त्यांचं युती होती कोणाकोणाची? SNP मध्ये स्कॉटिश नॅशनल पार्टीची आणि स्कॉटिश ग्रीन्सची युती होती. तर ते युती कोलॅप झाल्यामुळे, ते युती तुटल्यामुळे त्यांनी हे रेझिग्नेशन दिलं आहे. तर काय होत होतं? जे अपोजिशनचं नो कॉन्फिडन्स मोशन ट्रिगर होत होतं त्यामुळे रेझिग्नेशन दिलेलं आहे त्यांनी. ओके, तर स्कॉटलंड बद्दल बघूया. कॅपिटल काय आहे? इडनबर्ग हे कॅपिटल आहे स्कॉटलंडचं. मोनार्च आहे चार्ल्स 3. करन्सी आहे पाऊंड स्टर्लिंग, तिथली काय करन्सी आहे. नेक्स्ट, सो क्वेश्चन बघून घेऊया आता थोडे. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला की विच इंडियन हॅज वन 2024 प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन टूर टायटल इन पॅरिस. तर कोण जिंकलेला आहे प्रोफेशनल स्क्वॅश असोसिएशन टूर टायटल जे की झालेलं होतं पॅरिस मध्ये? बेलवन सेंथिल कुमार यांनी जिंकलेलं आहे टायटल. आणि हे त्यांचं कितवं टायटल आहे? त्यांचं 8th टायटल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हु हॅज बीन अपॉइंटेड एज द MD अँड CEO ऑफ जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस. तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे MD आणि CEO म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे? हितेश कुमार सेठी. नेक्स्ट, नेम द CEO ऑफ ओला कॅब हु, ज्यांनी काय केलेलं, रिझाईन केलेलं जस्ट त्यांनी काय त्या पोझिशन घेण्याच्या 4 महिन्यानंतरच. ओके, 4 महिन्यानंतरच त्यांनी रिझाईन केलेलं आहे. तर कोण आहे ते? हेमंत बक्षी.
नेक्स्ट बघूया, रिसेंटली साऊथ कोरिया आणि ऑस्ट्रेलियाने हँड्स जॉईन केलेला आहे कशा करता, टू एक्सपांड कोऑपरेशन इन विच फील्ड, तर कोणत्या फील्ड मध्ये कोऑपरेशन एक्सपांड करण्याकरता त्यांनी हँड्स जॉईन केलेले आहे, तर सेक्युरिटी अँड डिफेन्स इंडस्ट्री या फील्ड मध्ये काय करण्यासाठी, कोऑपरेशन एक्सपांड करण्यासाठी त्यांनी काही हँड्स जॉईन केलेले आहे आणि अग्रीमेंट केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हू हॅज बीन नेम्ड ॲज प्रेसिडेंट ऑफ इंडियन वॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, तर IVMA यांचे प्रेसिडेंट म्हणून कोणाला अपॉइंट केलेलं आहे, कृष्णा इला यांना. नेक्स्ट, हाऊ मेनी जॅपनीज युनिव्हर्सिटी हॅव रिसेंटली साइन, किती जॅपनीज युनिव्हर्सिटीनी रिसेंटली काय केलेलं आहे, MOU साइन केलेला आहे विथ जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी, तर 7 युनिव्हर्सिटीजनी साइन केलेला आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IREDA विच हॅज रिसेंटली बीन अवॉर्डेड, काय मिळालाय, कोणता अवॉर्ड मिळाला त्यांना, नवरत्न स्टेटस हा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. आणि ते IREDA याचं फुल फॉर्म काय आहे, याचं फुल फॉर्म आहे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. नेक्स्ट, नेम द स्कॉटलंड फर्स्ट मिनिस्टर ज्यांनी त्यांचं रेझिग्नेशन अनाऊन्स केलेलं आहे, तर त्यांचं नाव आहे हमजा युसुफ. ओके, तर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, सोबतच तुमच्या फ्रेंड्सला फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.